पाणी टंचाई हा प्रश्न सध्या गंभीर झालाय. विदर्भाच्या अनेक भागात पाणी टंचाईच्या भीषणतेनं जनता होरपळून निघालीय. ग्रामीण भागातील जनतेसाठी पाणी प्रश्न जणू रात्रंदिवसाच्या युद्धासारखा झालाय. बुलढाणा जिल्ह्यातील चिंचोली या गावाचा संघर्ष पाहिल्यानंतर जीवापेक्षा पाणी किती महत्वाचं आहे हे कळतंय. गावात स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत एकही पेयजल योजना राबवलेली नसल्यानं गावकऱ्यांना भीषण पाणी टंचाईमुळे जीवघेणी कसरत करावी लागते. ऐकूयात ग्रामस्थांचा हा जीवघेणा संघर्ष त्यांच्याच तोंडून. गावात आलेल्या टँकर मधून पाणी मिळवण्यासाठी जीवाच्या आकांतानं धावपळ करणारे हे अबाल वृद्ध. हे दृश्य आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिंचोली गावाची. गावात पाणीच नसल्यानं मागील 2 वर्षांपासून गावात 2 टँकर गावकऱ्यांची तहान भागवत आहेत. मात्र एवढ्या मोठ्या गावात 2 टँकरचं पाणी पुरणार तरी कसं? त्यामुळे अर्ध्या लोकांना पाण्याविनाच परतावं लागतंय. पाण्याच्या लढाईची लगबग अधिक गडद होत चाललीय. खंडाभर पाण्यासाठी ही मुलं आपला जीव मुठीत धरून टँकरवर चढतायत फक्त पाण्यासाठी. विदर्भातील ग्रामीण भागातील पाणी टंचाईचा संघर्ष किती धोकादायक आहे यावर प्रकाश टाकणारी अन अंगावर काटा आणणारी ही दृश्य आहेत शेगाव तालुक्यातील. शेगाव तालुक्यापासून 5 किलोमीटरवर असलेलं आणि 3,500 लोकसंख्या असलेलं हे चिंचोली गाव. या गावात आजपर्यंत शासनाच्या माध्यमातून एकही पेयजल योजना राबवली गेली नाही. त्यामुळे पाण्याचा दुष्काळ हा गावाच्या पाचवीलाच पुजलेला. गावात पाण्याचा पर्यायी स्रोत म्हणून विहिरी आणि हातपंप आहे, पण त्यांना फक्त पावसाळ्यातील 3 महिनेच पाणी असतं. त्यावरही संपूर्ण गावाची तहान भागत नाही. म्हणून 12 महिने तात्पुरती सुविधा म्हणून टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. तर हिवाळा आणि उन्हाळ्यात गावात टँकरच्या 2 फेऱ्या होत आहेत. खंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांना जीवघेणा संघर्ष करावा लागतोय. कारण टँकर मधले पाणी नाही मिळाले तर खंडाभर पाण्यासाठी कोसो दूर भटकंती करावी लागते. गावात टँकर येण्याआधी 1 किलोमीटर पासून गावातील लहान मुले आणि पुरुष टँकर मध्ये पाईप टाकण्यासाठी गर्दी करतायत, तेही चालत्या टँकर मध्ये चढून. त्याची टँकर म्हणून त्यांनी आम्हाला 2 टँकरची व्यवस्था केली, पण त्या 2 टँकरमध्ये गावाचं पोट भरत नाही आहे. तर 3 टँकर किंवा 4 टँकरचे असे जवळपास 1,20,000 आम्हाला पाणी आवश्यक आहे. कारण की जनावरं बी 1,036 जवळपास आहेत. 11-12 ही लोकसंख्या 2800, पण आताची लोकसंख्या जर धरली तर 3600 वर जाते जवळपास. तर अशा उद्देशानं आम्हाला जवळपास 1,00,000 आतमध्ये पाणी मिळायला पाहिजे. तर या 48,000 लिटरमध्ये पाण्याचं काहीच होत नाही. इतकी लोकांची तळांबळ होत आहे की एखाद्याचं का कोणाला काय लागेन का कोणाचा अपघात होईन का हा छात्यावर ओटा ठेवूनच मला सरपंच म्हणून खूपच त्रास होत आहे. की पब्लिकला का किती गावरायचं काय करायचं काहीच करू शकत नाही, काऊन की पाण्यासाठी त्यांना बिचाऱ्यांना तुटून पडावं लागते. यासाठी शासनानं काही ना काही मोठी योजना आमच्या गावासाठी द्यावी. जास्त करून नवदेची आपल्या वारी हनुमानवरून जर आली योजना तर ते सर्वात गावासाठी उत्तम राहील अशी मी शासनाकडे विनंती करतो. पाण्यासाठी चाललेला हा संघर्ष धोकादायक नाही का? पाण्यासाठी चाललेली ही चढाओढ कधीही कुणाच्याही जीवावर बेतू शकते. प्रशासनाला या गोष्टी दिसत नाही का? किंवा त्या दिसूनही त्याकडे जाणून बुजून कानाडोळा केला जातोय. उद्या जर एखाद्याच्या जीवावर ही पाणी टंचाई बेतली तर त्याला जबाबदार कोण? या लोकांना कोणीही वाली आहे का? एकही पेयजल योजना आजपर्यंत या गावात आली नाही हे कुणाचं अपयश समजावं? हे प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. धंदे नसल्यामुळे समजा मुळे ते पाणीच पाहिजे होतं. पाण्यामुळे हे सगळी टंचाईतच आहे. धंदे नाहीत घरी बाहेर समजा पावसाळा कमी होऊन आला तर पहिले पाणी होतं, पण आता 3 वर्षापासून पावसाळा होऊन आला नाही, पण आता टँकरनं पाणी गावात चालू आहे. बोर बंधात आपस्या बंधात विराईले पाणी नाही. पण आमदार कुठे जाऊ आम्ही मागणी केली होती टँकरची,
त्याने दोन टँकर दिलते त्याच्यावर भागत नाही. सरकारला एवढंच आमचं निवेदन की आमच्या गावात पाईपलाईन किंवा टँक टाकी पाण्याची लावायची, पाण्याची इच्छा आमची पूर्ण गावाची पूर्ण करायची आहे. तुमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाणी. हो आता हे पाण्या जर झालं तर दुसरा काय पर्याय? पर्याय काहीच नाही. आता सरकारनं काही ना काही त्याच्यावर पर्याय काढत. पाईपलाईन नाही का तुमच्या गावात? कायमस्वरूपी पाईपलाईन नाही ना. शेगावपर्यंत वारीची पाईपलाईन आलेली आहे, नऊ दहा लोक येईल आहे, पण ती गावात आमच्या टाकून आली नाही. ही टंचाई तुम्हाला बाराही महिने जाणवते की काही महिने? पाण्याच्या गर्दीत लहान मुले, महिला एवढंच काय म्हातारी माणसंही येथे पाणी भरणं आणि मिळवण्याच्या संघर्षात सामील असतात. पाण्यासाठी कामधंदे सोडून कुटुंबातील सर्वांनाच पाण्यासाठी घरी थांबावं लागतं. त्यामुळे आर्थिक दुष्काळ तर आहेच, पण याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर देखील मोठ्या प्रमाणात होतोय. शिवाय दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यानं गावातील लोकांना किडनीचे आजार जडले आहेत. गावाच्या 1 किलोमीटर अंतरापर्यंत वारीच्या धरणातून नवोदय विद्यालयापर्यंत पाईपलाईन आली आहे. ही पाईपलाईन गावापर्यंत करून गावाचा पाणी प्रश्न हा कायमचा सुटू शकतो असंही गावकरी सांगतायत. टँकर येते आणि खूप काही म्हणजे खूप लोकांना काही बिमार पडतात, काहींना काही दडोळ्या फुटतं, काहींचं काही फुटतं. तर या गावात नळ योजना झाली पाहिजे आणि आमची शाळा पण पडते, ट्रेन पण पडताना अभ्यास होत नाही रातभर, म्हणून जागावं लागतं टँकरसाठी. अगोदर अंतविधी झाली तर त्याला पाणी नव्हतं, आम्ही अंगावर शितोडे घेऊन म्हणजे असं एका बाटलीत पूर्ण अंतविधी आटोपली. आता हे सर्व शेतकरी लोक आहेत गावात, गावाचे शेतीचेच भरोशावर जीवन जगतात खेड्यातले लोक. आणि आता हे कसं पाणी याच्यात 6-6 घंटे पाण्यात जातात. आता शेतीचे कामं कसे करावं? जनावरालाही पाणी म्हणजे एकाही होतात कुठे पाणी नाही. 75% ढोरं शेत गावाच्या बाहेर नेऊन घातले, बाहेर गावले. मात्र आता गावाची लोकसंख्या 5000 पर्यंत गेली आहे. एवढ्या पाण्यात गावाची तहान भागणे अशक्य आहे. त्यामुळे टँकर आले की लोक पाण्यासाठी जीवाची पर्वा न करता टँकरवर अक्षरशः तुटून पडतात. खंडाभर पाण्यासाठी भांडणे देखील होतात. काय होते, नळ्या टाका लागतात, केवढा वजन आहे त्या नळीले, ढोराईले पाणी नाही. नम्र 9 वाजतापासून नम्र लावतात, अटी नम्र घेऊन येतात, कोणाला भेटते कोणाला नाही भेटत, अशी समस्या आहे बा आमची. पाण्याची लय पाण्याची काही सोय नाही आहे. लय वर्ष झाले, 4-5 वर्ष झाले, 4-5 वर्ष झाले पाणीच नाही. पॉईंट हा एक मेन पॉईंट असा आहे की हे शेतात काम करतील की पाणी भरतील, घरी ढोरा वासरांना पाणी नाही. आम्ही आमचं पाणी प्यायचं राहू देतो आणि आमच्या जनावरांना पाणी देतो, आणि आम्ही 2-2 दिवस या छोट्या छोट्या मुलांना घेऊन कसे काय पाणी भरणार. या परिस्थितीचा सरकारने विचार करावा. माझं म्हणणं दुसरं काहीच नाही की आमच्या गावामध्ये जास्तीत जास्त लवकरात लवकर नळ योजना यावी बस. पाणी टंचाई ही निसर्ग आणि मानव निर्मित अशा दोन्ही घटकांची निर्मिती आहे. मात्र पाणी टंचाईच्या प्रश्नावरची असंवेदनशीलता पूर्णतः आपल्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेचं अपत्य आहे. स्वातंत्र्याच्या सत्तरीतही पाण्यासारख्या मूलभूत आणि जीवनावश्यक सुविधेसाठी लोकांचा संघर्ष सुरूच आहे. महासत्तेचं दिवा स्वप्न पाहताना मायबाप सरकार आणि व्यवस्थेनं जरा इकडंही लक्ष द्यावं हीच माफक अपेक्षा. Thank you.